विद्यार्थी मित्रांनो आपण साहित्याचे विविध रूपे पाहणारा रंग साहित्याचे हा पाठ पाहत होतो. मागील तासिकेला या पाठामध्ये आपण कोणती माहिती पाहिली तर सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकाच्या गावामध्ये जाणार होती. त्या निमित्ताने सुश्रुतच्या वर्गशिक्षकांनी त्या भिलार या गावाची त्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती सांगितली, फिल्म दाखवली आणि त्यानंतर हा सुश्रुत घरी आला आणि घरी आल्यानंतर काही पुस्तके मुलामुलींचा वेश परिधान करून त्या सुश्रुतशी गप्पा गोष्टी करत होती असे त्या सुश्रुतला जाणवत होते. त्यानंतर या पाठामध्ये आपण कथा, कादंबरी, कविता या सर्वांविषयी थोडक्यात माहिती पाहिली. तर आज आपण नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. नाटक. होय सुश्रुत, ओळखलंस का मला? सुश्रुत तू कोण आहेस रे? त्यानंतर नाटक या ठिकाणी प्रवेश करतोय बघा. आणि नाटक त्या सुश्रुतला विचारतोय की सुश्रुत तू मला ओळखलंस का? त्यानंतर सुश्रुत त्या नाटकाला म्हणतो तू कोण आहेस? नाटक माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. सुश्रुत अरे नाटक दादा तू? त्यानंतर त्या सुश्रुतने त्या नाटकाला ओळखलेलं आहे आणि तो सुश्रुत त्या नाटकाला म्हणतो हे नाटक दादा तू? नाटक बघा, पात्ररचना, सुरतुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान मी प्राप्त करतो. आता सुरतुरीत. चुरचुरीत म्हणजे खुसखुशीत. नाटक म्हणतो की मी मराठी माणसाच्या मनामध्ये एक अढळ स्थान प्राप्त केलेलं आहे आणि खरोखरच आहे नाटकाविषयी मराठी माणसाच्या मनामध्ये एक वेगळीच आपुलकीची भावना आपल्याला दिसून येते. तुला माहीत आहे माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. आता सादरीकरण. सादरीकरण सादरीकरण म्हणजे सादर करणे. तर ज्याप्रकारे नाटकाचे त्या रंगमंचावर सादरीकरण होणार असते त्याप्रमाणे नाटककार त्या नाटकाची मांडणी करत असतो. वाचनीय अन प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. आता प्रेक्षणीय. प्रेक्षणीय म्हणजे बघण्यास योग्य. तर नाटककार त्या नाटकाची अशी मांडणी करतो की जेणेकरून समोरचे प्रेक्षक ते नाटक पाहू शकतील, त्या प्रेक्षकांना ते नाटक आवडू शकेल. सुश्रुत मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं. आ धमाल म्हणजे मजेदार. धमाल म्हणजे मजेदार. तर सुश्रुत त्या नाटकाला म्हणतो की मी कालच एक बालनाट्य पाहिले, त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले. आणि जे बालनाट्य त्या सुश्रुतने पाहिले होते ते बालनाट्य पाहताना त्याचे बाबा सुश्रुतचे बाबा म्हणाले होते त्या बालनाट्याचे दिग्दर्शन अतिशय उत्तम होते. नाटक. वा छान, अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. आता दिग्दर्शक. दिग्दर्शक म्हणजे नाटकाच्या आशयाला योग्य दिशा देणारा. दिग्दर्शक म्हणजे नाटकाच्या आशयाला योग्य दिशा देणारा. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. तर या ठिकाणी काही प्रसिद्ध नाटककारांची या नाटकाने नावे सांगितली आहेत. तर प्रसिद्ध नाटककार ते कोण आहेत बघा पुन्हा एकदा. तर मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. आणि खरोखरच या नाटककारांनी नाटकाला एका चांगल्या स्थितीवरती नेऊन ठेवलं आहे. आता या ठिकाणी चरित्र प्रवेश करतो. चरित्र. ए सुश्रुत शुकशुक इकडे बघ. त्यानंतर चरित्र आलेलं आहे आणि त्या चरित्राने त्या सुश्रुतला खुणावलेलं आहे. सुश्रुत कोण बोलवते मला? आणि ज्यावेळेस त्या चरित्राने शुकशुक केलं तर त्यावेळेस सुश्रुत आजूबाजूला पाहू लागला आणि कोण बोलवते मला असं तो म्हणू लागला. चरित्र. अरे मी. मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो.
आणि त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातून मी जन्माला येतो. आता गाथा, गाथा म्हणजे कहाणी. गाथा म्हणजे कहाणी. तर या ठिकाणी चरित्र सांगत आहे बघा, या ठिकाणी चरित्र सांगत आहे की मी एखाद्या लेखकावरती माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडतो आणि त्यानंतर तो लेखक माझी मांडणी करतो. लेखकाला एखादे व्यक्तिमत्व आवडते आणि त्या लेखकाला लेखनाची प्रेरणा मिळते आणि त्यातून या चरित्राचा जन्म होतो असं चरित्र या ठिकाणी म्हणत आहे. सुश्रुत, मॅडम नेहमी म्हणतात की थोरांचे चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. सुश्रुत या ठिकाणी सांगतो की आमच्या मॅडमसुद्धा आम्हाला सांगत असतात की थोर माणसांची चरित्रे सर्वसामान्यांच्या वरती खूप मोठा प्रभाव टाकतात. आणि खरोखर आहेत, आपण इतर थोर माणसांची ज्यावेळेस चरित्र वाचतो तर त्यावेळेस त्यांचा आदर्श आपण त्यातून नक्की घेत असतो. या ठिकाणी प्रेरणा म्हणजे स्फूर्ती, प्रेरणा. प्रेरणा म्हणजे स्फूर्ती. ज्यावेळेस आपण एखाद्या थोर व्यक्तिमत्वाचं चरित्र आपण वाचतो तर त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरतात. चरित्र अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारा. आणि चरित्र या ठिकाणी सांगत आहे की खरोखर हे खरं आहे आणि माझं सगळं जीवनच हे कसं असतं तर संघर्षमय असे माझे जीवन असते आणि सगळ्या माझ्या कर्तृत्वाच्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या असतात. म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासात बदलतात आणि त्यामुळे ज्यावेळेस हे चरित्र सामान्य लोक वाचतात तर त्यावेळेस अनेक लोकांची मतं, विचार त्या ठिकाणी बदलायला कारणीभूत ठरतात. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भा द खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले. आणि या ठिकाणी चरित्र सांगतंय की मला अनेक प्रसिद्ध लेखकांनी त्या ठिकाणी हाताळलेलं आहे. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भा द खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळलेले आहे. सुश्रुत, वा सर्व ताईदादांनी मला किती माहिती दिली, आता हा कोणता दादा बरं. आता यानंतर या ठिकाणी नाटक चरित्र येऊन गेल्यानंतर हा सुश्रुत म्हणतो आहे की वा मला सर्व दादाताईंनी खूप चांगली माहिती सांगितली आणि आणखी हा या ठिकाणी कोण दिसत आहे, हा दादा कोण आहे. आता बघा, आत्मचरित्र या ठिकाणी आलेलं आहे. आत्मचरित्र, मी आत्मचरित्र चरित्रांच्याच कुटुंबातील एक. आत्मचरित्र म्हणतंय की मी आत्मचरित्र आणि चरित्रातील कुटुंबातीलच मी एक आहे. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकानं केलेले वर्णन. या ठिकाणी आत्मचरित्र सांगतायत की चरित्र म्हणजे काय, की एखाद्या लेखकांनी त्या व्यक्तिमत्वाविषयी लिहिलेले लेखन. तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवनप्रवासाचं तटस्थपणे केलेले वर्णन आणि मी आत्मचरित्र म्हणजे त्या व्यक्तीनेच स्वतःच्या जीवनाविषयी केलेले लेखन. तर आत्मचरित्र म्हणजे त्या स्वतः व्यक्तीनेच त्याच्या जीवनाविषयी मांडलेली एक माहिती असते. माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याभुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. आता भल्याभुऱ्या, भल्याभुऱ्या भल्याभुऱ्या म्हणजे चांगल्या वाईट. तर त्या ठिकाणी आत्मचरित्र सांगत आहे की मी यामध्ये अनेक गोष्टी मांडतो. माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या वाईट घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटना मी त्या आत्मचरित्रामध्ये मांडतो. आणि आत्मचरित्रामध्ये या सगळ्या गोष्टी मांडणे अतिशय आवश्यक असते. जर आपण आपलं स्वतःचं आत्मचरित्र लिहिण्यास घेतले आणि त्या ठिकाणी केवळ आपण त्या आत्मचरित्रामध्ये आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या केवळ चांगल्याच घटना आपण मांडल्या आणि वाईट घटना आपण बाजूला ठेवल्या किंवा आपले व्यक्तिमत्व समोरच्या वाचकाला चांगले भावले पाहिजे म्हणून आपण आपल्या आयुष्यातील वाईट घटना जर बाजूला ठेवल्या आणि आत्मचरित्र लिहिलं तर ते आत्मचरित्र हे चांगल्या दर्जाचे ठरणार नाही. कारण आपण आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी या आत्मचरित्रामधून लपवलेल्या असतात. त्यामुळे या ठिकाणी आत्मचरित्र काय सांगते की माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याभुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो आणि या सगळ्या गोष्टी तटस्थपणे त्या आत्मचरित्रामध्ये मी मांडतो. त्यातून मी साकारला जातो स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक आहेत. आत्मचरित्र या ठिकाणी सांगत आहे या आत्मचरित्राच्या माध्यमातून अनेक लेखक प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यामध्ये बघा
स्वातंत्र्य सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, दया पवार, विश्राम पेडेकर, लक्ष्मण गावायकवाड हे माझे गाजलेले लेखक आहेत आणि हे सगळे प्रसिद्ध असे आत्मचरित्रकार आहेत. सुश्रुत, अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे? आता या ठिकाणी आपण नाटक पाहिलेलं आहे, चरित्र पाहिलेलं आहे, आत्मचरित्र पाहिलेलं आहे, त्यांच्याविषयी थोडी थोडी माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता आपण पुढे वळत आहोत. आता बघा, प्रवास वर्णन या ठिकाणी येत आहे. सुश्रुत, अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? आता या ठिकाणी सुश्रुत म्हणतोय की शेवटचा तो कोणता दादा उभा आहे, तो माझ्याशी बोलणार नाही का? प्रवास वर्णन, का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे मीच तुला घरी बसून दूरदूरच्या गावी देशी पोहोचवणार ना. सुश्रुत, म्हणजे आणि ते कसं काय? तर प्रवास वर्णन त्या ठिकाणी सांगत आहे, अरे मी तुला दूरदेशामध्ये, दूरदूरच्या गावामध्ये तुला घरी बसून पोहोचवणार आहे. आणि त्यावेळी सुश्रुत म्हणतो, ते कसं काय शक्य होणार आहे? प्रवास वर्णन, माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशी तशी माहिती वाचकापर्यंत मी पोहोचवतो. आता या ठिकाणी प्रवास वर्णन सांगत आहे की एखाद्या ठिकाणाहून मी ज्यावेळेस पुढे नेतो त्यावेळेस त्या ठिकाणची जी माहिती आहे ती जशी तशी मी या प्रवास वर्णनामध्ये मांडतो. ही माहिती रटाळ, कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसं? आता या ठिकाणी रटाळ म्हणजे कंटाळा आणणारी. त्यानंतर रंजक म्हणजे रंजन करणारी आणि कसब म्हणजे कौशल्य. कसब म्हणजे कौशल्य. या ठिकाणी प्रवास वर्णन सांगत आहे की प्रवास वर्णनामधील माहिती वाचताना वाचकाला कंटाळा येणार नाही याची मी चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली असते. आणि अशा प्रकारे रंजक पद्धतीने माहिती मांडणे हे त्या लेखकाचे एक वेगळे कौशल्य असते. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्गसौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करतो. लेखक त्या प्रवास वर्णनामध्ये माहिती मांडत असताना किंवा ते प्रवास वर्णन लिहित असताना केवळ त्या ठिकाणी पाहिलेली माहितीच त्या ठिकाणी मांडत नसतो, तर ती माहिती मांडत असताना त्या ठिकाणी त्या लेखकाचे अनुभव, त्याच्या भावभावना, त्याचप्रकारे निसर्गसौंदर्य आणि व्यक्तिविशेष या सगळ्या गोष्टींची त्या प्रवास वर्णनामध्ये मांडणी तो करत असतो. सुश्रुत, म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो. आता व्हिसा म्हणजे परदेशात जाण्यासाठी परवानगी देणारे पत्र. व्हिसा म्हणजे परदेशात जाण्यासाठी परवानगी देणारे पत्र. आता या ठिकाणी सुश्रुत काय म्हणतोय बघा, म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो. तो म्हणतोय की आता प्रवास वर्णनामुळे मला कुठेही जाण्यासाठी परवानगी मागावी लागणार नाही, मी अगदी कुठेही परदेशामध्ये ठिकाणी जाऊ शकतो. कशाच्या माध्यमातून? तर प्रवास वर्णनाच्या माध्यमातून. सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे तुझ्या माध्यमातून मला सगळ्या गोष्टींना, सगळ्या ठिकाणांना भेट मी देऊ शकतो. प्रवास वर्णन बघा, अगदी बरोबर आणि हेच माझं वैशिष्ट्य. प्रवास वर्णन या ठिकाणी सांगत आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि खऱ्या अर्थानं हेच माझे खरे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, रा. बी. जोशी, पु. ल. देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं. आणि अशा प्रकारे मला या प्रवास वर्णनाच्या माध्यमातून बघा कोणकोणते, तर गंगाधर गाडगीळ, रा. बी. जोशी, पु. ल. देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं आहे. आणि या लेखकांनी हे प्रवास वर्णन लिहून खऱ्या अर्थानं या प्रवास वर्णनाला एक वेगळाच त्या ठिकाणी दर्जा प्राप्त करून दिला. सुश्रुत, किती छान आहात तुम्ही सगळेजण. आणि सुश्रुत म्हणतोय की तुम्ही खरोखर खूप छान आहात. तुम्ही भेटल्यामुळे मला खूप आनंद झाला, खूप सारी मला माहिती मिळाली. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल, त्यामुळे माझे लेखनही सुधारेल. आणि त्या ठिकाणी सुश्रुत म्हणतोय की खरोखर तुम्ही भेटल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि तुम्ही माझे मित्र झालात हे माझं भाग्य आहे, कारण तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडेल, माझं मनोरंजन होईल आणि या सगळ्या गोष्टी होत असताना माझं लेखनही त्या ठिकाणी सुधारेल. सगळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधी सोडून जाणार नाही. आता या ठिकाणी सगळेजण म्हणतायत की आम्ही सगळेजण आता तुला कधीच सोडून जाणार नाही. बघा, तर
शेवटला या ठिकाणी सगळे त्याकडे पुस्तके गातात एक गाणं त्या ठिकाणी गातात बघा साहित्याचे रंग विविध हे भूलविती साऱ्या रसिकजना साहित्याचे रंग विविध हे भूलविती साऱ्या रसिकजना इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना धन्य आमची माय मराठी धन्य साहित्य संपदा वाचू आनंदे लिहू नेमाने वाङ्मय रसात नाहू सदा आता या ठिकाणी इंद्रधनु 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 म्हणजे आकाशामध्ये सप्तरंगी दिसणारा आपल्याला इंद्रधनुष्य ज्यामध्ये जांभळा तांबडा नारंगी हिरवा पारवा निळा पिवळा अशा प्रकारचे सात रंग आपल्याला त्या ठिकाणी आढळतात साहित्य संपदा म्हणजे साहित्य कृतींचा अनमोल संग्रह साहित्य संपदा साहित्य संपदा म्हणजे साहित्य कृतींचा अनमोल संग्रह तर अशा प्रकारे ती पुस्तके शेवटला हे गीत गातात की साहित्याचे रंग विविध हे भूलविती साऱ्या रसिकजना साहित्याचे खूप वेगवेगळे रंग आहेत खूप वेगवेगळे असे प्रकार आहेत आणि ते रसिकजनांना मोहिनी घालतात भूल पाडतात इंद्रधनू ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना ज्याप्रकारे इंद्रधनुष्य आकाशाला अगदी शोभिवंत करते त्याप्रमाणे हे पुस्तके आपल्याला सुशोभित करतात धन्य आमची माय मराठी धन्य साहित्य संपदा आणि ही आमची माय मराठी खरोखरच धन्य अशी आहे आणि धन्य साहित्य संपदा आणि जी साहित्य संपदा आहे तीसुद्धा अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारची आहे वाचू आनंदे लिहू नेमाने वाङ्मय रसात नाव सदा आणि अशा प्रकारे आम्ही नेहमी वाचत राहू लिहत राहू आणि वाङ्मय रसात त्या ठिकाणी आम्ही नेहमी त्याच्या संपर्कात राहू अशा प्रकारे या ठिकाणी पुस्तके शेवटला सांगतात आणि निघून जातात तर अशा प्रकारे हा आपण नाट्यस्वरूपातील पाठ पाहिला आहे या संपूर्ण पाठामध्ये आपण कोणती माहिती पाहिली आहे तर सुश्रुची सहल त्या भिलाऱ्या गावच्या पुस्तकाच्या गावच्या ठिकाणी जाणार होती आणि त्यानिमित्ताने त्या शिक्षकांनी त्या गावाविषयी माहिती सांगितली फिल्म दाखवली आणि त्यानंतर त्या सुश्रुतच्या घरी ती सगळी पुस्तके मुलामुलींचे वेश परिधान करून त्याच्याशी गप्पा मारत आहेत अशा भावना त्या सुश्रुतला जाणत होत्या आणि त्या माध्यमातून त्या नाट्यस्वरूपात हा पाठ सुरू झाला आणि त्या ठिकाणी आपण प्रथम कथा कादंबरी कविता आणि त्यानंतर आज नाटक चरित्र आत्मचित्र प्रवासवर्णन अशा प्रकारे सगळ्या साहित्याच्या रूपांविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली आणि अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे या पाठावरील प्रश्न जर तुम्हाला लिहायचे आहेत धन्यवाद.